मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची त्यांच्या मुंबईतल्या घरी जाऊन तोडफोड करणाऱ्या मंगेश साबळे या तरुणाचं नाव समोर आलेलं आहे या तरुणाचं नाव समोर आल्यानंतर मंगेश साबळे हा ज्या गावचा सरपंच आहे त्या गावचं नावसुद्धा चर्चेत आलेलं आहे मी सध्या त्या गावात उभा आहे आपण बघू शकताय की हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंबरी तालुक्यातलं गेवराई पायगा हे गाव आहे एक छोटंसं गाव आहे या छोट्याशा गावचा मंगेश साबळे हा सरपंच आहे या गावाचा गेल्या दहा महिन्यात मंगेश साबळेने विकास करून कायापालट करायचा सुद्धा प्रयत्न सुरू केलेला आहे एक आदर्श आणि चांगला सरपंच म्हणून तो त्याच्या गावामध्ये लोकप्रिय आहे मात्र मराठा क्रांती मोर्चासाठी वेगवेगळी सातत्याने आंदोलनं करणं ही ही त्याची ओळख आहे आपण बघू शकता की हे हे मंगेश सांबळे त्याचं जुनं घर आहे त्याच घराला मंगेश सध्या मॉडीफाय केलेलं आहे आणि सध्या त्याचे वडील वारलेले आहेत आणि आई एकटी घरी असते आणि मंगेश साबळे हा जेव्हा मुंबईत जाऊन त्यांनी ही सगळी तोडफोड केलेली आहे त्यानंतर आईला सुद्धा या संपूर्ण घटनेची चिंता वाटत आहे मंगेश साबळे याच्या आई आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आई काय सांगाल तुम्ही मंगेशन मुंबईत जाऊन ही गाड्यांची तोडफोड केली आहे आणि मराठा समाजासाठी सतत आंदोलनं करतो आजची घटना तुम्ही टीव्हीत बघितली असेल काय वाटतं हो मी टीव्हीत बघितली मोबाईलवर पण बघितली पण माझ्या मुलांनी काही एवढा फार गुन्हा केलेला नाही तो समाजासाठी लढतोय त्याला गुन्हा त्याला न्याय हवा न्याय दिला पाहिजे पण गाड्या फोडल्या ना सदावरती वकिलांच्या गाड्या फोडल्या पण एवढा यो, काही मोठा गुन्हा केलेला नाही त्यानं न्यायच मागतोय पण लोकांचं असं म्हणणं आहे की दुसऱ्या कायदेशीर मार्गाने न्याय मागायला पाहिजे होता तोडफोड करणं योग्य नाही पण ऐकतच नाही आहे ना नेते नेते आरक्षण द्यायला नाहीच म्हणतात त्याच्यामुळे माझ्या मुलांना हे पाऊल उचललं मग तुम्ही समर्थन करता तुमच्या मुलाच्या ह्या गोष्टीचं हो मग आता अटक झाली आहे त्याला अटक झाली त्याला त्याला सोडून दिलं पाहिजे त्याने काही एवढा मोठा गुन्हा केलेला नाहीये कधीपासून आहे मंगेश असा चळवळ्या तो दोन तीन वर्षापासून असा लढतोय काय काय करतो थो? तो तो उपोषणा करतोय उपोषणा करतोय समाजासाठी खूप काही करतोय समाजासाठी लढतोय न्याय मिळावा म्हणून खूप काही करतोय मागे त्यानं पैसे उधळले गाडी जाळली हे घटना कळल्यावर काय वाटलं तुम्हाला गाडी जाळी खूप हे गाडी जाळी ही बरोबर केलंय त्यांनी कारण की समाज नेते लोक समजूनच घेत नाहीये मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे मागं पंचायत समितीवर दीड लाख रुपयांच्या नोटा उधळून दिल्या मंगेशनी हो दिल्या होत्या काय दिल्या होत्या नोटा उधळून दिल्या होत्या पण ते पण बरोबर आहे आता हे जी तो करतो तर ह्या सगळ्या त्याच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा असतो आई म्हणून तुम्ही त्याला सतत पाठबळ देत राहता हो माझा पाठिंबा असतो पण हे सगळं असं तो करत राहतो तर ते असं करण्यामुळं काही संकट सुद्धा ओढावून येतात गुन्हा दाखल होतो हो त्याला अटक होते माग पण तो दिवस अटक होता अशा पण पण घटना घडतात घडतात ना हो तो समाजासाठी करतो आणि मला त्याचा खूप अभिमान आहे खूप अभिमान वाटतो आता अटक झाल्यावर काय म्हणणं आहे सरकारला वगैरे मला असं म्हणणं आहे त्यानं काही एवढा मोठा गुन्हा केलेला नाही त्याला सोडून देण्यात यावं

त्याला सोडून द्या ना द्याव हीच सर अच्छा बरं तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे नेमकी तो दीड लाख रुपये अशा लिलया उधळत होता नोटा पंचायत समितीवरती तर म्हणजे असं पैसा वगैरे आहे कसं कशी परिस्थिती आहे घरची आमची घरची परिस्थिती खूप नाजूक आहे पण तो समाजासाठी हे करतो दहा लाखाची गाडी पण पेटवून दिली त्याने म्हणजे आर्थिक नुकसान घरचं घरचं नुकसान आहे मग... समाजासाठी तो फार मोठ पाऊल उचललंय समर्थन आहे तर या आहेत मंगेश साबळेची आई त्यांनी सांगितलं की मला माझ्या मुलाचा स्वाभिमान आहे त्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो आणि हे सांगताना त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रूसुद्धा सुद्धा आलेले आहेत मंगेश साबळे हा समाजासाठी आगळी वेगळी आंदोलन करत असतो याबद्दल त्याच्या आईला सुद्धा मंगेश साबळेला सुद्धा मंगेश साबळेच्या आईला सुद्धा त्याचा अभिमान वाटतोय कॅमेरामॅन सोबत दत्ता कानवटे टीव्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं